नमस्कार मी गणेश ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा जिथं शेतकरी शेतकऱ्यांचा प्रश्न हा मुद्दा असतो तिथं एक नाव हमकास असतं ते नाव म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी सध्या राज्यामध्ये एफ आर पीच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाले एक रकमीच एफ आर पी द्यावी पहिली उचल तीन हजार तीनशे रुपये द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे तसेच दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की राज्यामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यानं राज्यातील शेतकरी कोलमडला आहे दुसरीकडं सरकारची जी धोरणं आहेत त्या धोरणामुळंचासुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी खुद्द आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आलेले आहेत मी शेट्टी साहेबांचं सा अॅग्रोन डिजिटलमध्ये खूप खूप -खुँ स्वागत करतो आणि दिवाळीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो नमस्कार सर uh, शेतकरी प्रश्नांवर आपण चर्चा करूच पण पहिला uh, माझा असा मुद्दा आहे की uh, दिवाळीचा सण आहे या दिवाळीच्या सणाबद्दलची तुमची एखादी आठवण किंवा दिवाळीचा uh, सण नेमका तुम्ही कशा पद्धतीनं साजरा करता याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल मग ज्यावेळी दिवाळीचं आकर्षण हे लहानपणी जास्त असतं आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या दिवाळीचं काय सांगावं आता काय फारसं दिवाळी सुरू झाली तरीसुद्धा दिवाळीत काहीतरी नवीन कपडे मिळतील काय किंवा अजून काही फटाके पोळायला मिळतील का असं दिवाळी संपेपर्यंत वाटायचं आज मिळतील उद्या मिळतील अशी लहानपणाची दिवाळी गेली आणि नंतर मग ज जितका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खोलपर्यंत आत शिरत राहिलो तो त्यानंतर दिवाळीतला औत्सुक्य आणि उत्साह संपून गेला सगळा आणि आज तर हे वर्ष असा आहे की दिवाळी साजरी करण्यासारखी परिस्थिती कुठल्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये राहिलेली नाही कोकणात नाही पश्चिम महाराष्ट्रात नाही उत्तर महाराष्ट्रात नाही विदर्भात नाही की मराठवाड्यात नाही अशी अवस्था आज दिवाळीची म्हणजे आता दिवाळी कोणाची आहे राजकीय नेत्यांची दिवाळी आहे सरकारी नोकऱ्यांची दिवाळी आहे पण हे काही उद्योज उद्योगपतींची किंवा त्यांची दिवाळी आहे पण छोटे उद्योजक फेरीवाले गरीब माणसं कामगार शेतकरी शेतमजूर ह्यांची दिवाळी कसली आली काय आहेच काय उलट दिवाळी नाही आली तर बरं होईल असं प्रत्येक घरातल्या कुटुंबप्रमुखाला वाटतं का तर दिवाळी आलं तर लहान मुलांची कच्च्या बच्च्यांची अपेक्षा वाढते काहीतरी आता मिळावं पण ते मिळत नाही ना हुँ. शेट्टी साहेब सर्वात महत्त्वाचा सा मुद्दा म्हणजे राज्यात एफ आर पीच्या मुद्द्यावर वादंग उठलाय तुम्ही जी विसावी ऊस परिषद झाली जयसिंगपूरमध्ये तिथं तुम्ही मागणी केली की पहिली उचल तीन हजार तीनशे रुपये द्यावी परंतु ही उचल बोटावर मोजणे इतक्याच म्हटलं ते चालेल की कोल्हापूरच्याच फक्त कारखान्यांनी पहिली उचल देऊ असं जाहीर केलं काही कारखान्यांनी मात्र राज्यातील इतर कारखान्यांनी आणखी तसं जाहीर केलेलं नाहीये की पहिली उचल एक रकमी देऊ तर सर्वच कारखान्यांना ही एक रकमी देणं शक्य आहे का बाबा या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता शक्य सगळ्यांनाच आहे विशेषतः यावर्षी तरी आहे कारण सध्या साखर विक्रीचे टेंडर हे छत्तीसशे रुपये ते सदतीसशे रुपये क्विंटलनं जात आहेत आणि द्यायचं आहे ना किती त्यामुळं शक्य नाही अशातला भाग नाही परंतु पवारसाहेबांनी एकदा म्हटले ना की शक्य नाही मग कशाला द्या अशा वृत्तीचे बरेचसे साखर कारखानदार आहेत त्यांच्या पाठीत उसाचा बुडका बसल्यानंतर मग शक्य होईल त्यांना बरोबर होईल आता दिवाळी होऊन दे हळूहळू बरोबर शेट्टी साहेब तुम्ही आताच मुद्दा केला की एक रकमी देणं शक्य आहे परंतु एक मुद्दा येतोय की जे गुजरात मॉडेल आहे की तीन टप्प्यात एफ आर पी जर दिली तर शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल अशी एक मागणी पुढे येतोय त्या अनुषंगाने तुम्ही कसं बघता त्या मुद्द्याकडे या सगळ्या गुजरात मॉडेलचं समर्थन करणाऱ्या या सगळ्या लुच्च्या आणि लपंग्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला फक्त गुजरात मॉडेल म्हणजे तो शेतकऱ्याच्या पैशाचे तुकडे तुकडे करणारं मॉडेल दिसतंय का साडेनऊ टक्के रिकवरी असून सुद्धा साडेतीन पेक्षा जास्त उसाला भाव ते भाव दिसतात देतात ते मॉडेल का दिसत नाही चला आजही माझी मान्यता आहे की साडे नऊ रिकवरीला जर का तोडणी ख वाहतूक वजा जाता साडेतीन हजार रुपये विचार करायला तयार आहे बरोबर पैसे द्यायचे नाही तुकड्या तुकड्या ना लाज नाही का वाटत त्यांना बघा बरोबर या एफ आर पी च्या मुद्द्यानंतर आम्ही बऱ्याच राज्यातल्या साखर कारखानदारांशी साहेब संपर्क केला बरं का तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक रकमी एफ आम्ही देऊ आम्हाला काही अडचण नाही परंतु बँकांनी आम्हाला तेवढं कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि बँकांनी जर कर्ज उपलब्ध करून दिलं तर आम्हाला काहीच अडचण नाही आहे मग स्वाभिमानी शेतकरी संघटना जी विरोध करते की एक रकमी एफ देवी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी किंवा नेत्यांनी सांगावं किंवा ज्या विविध दुसऱ्या शेतकरी संघटना आहेत त्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगावं की, ने की आम्ही एक रकमी एफ नेमकी द्यावी कशी मुद्दा एक की राज्य सहकारी बँक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल बरोबर धोरण काय असतं कर्जाचं धोरण काय असतं एकूण साखरेच्या पोत्याच्या मूल्यांकनाच्या पंच्याऐंशी टक्के रक्कम ही कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळते आज सदतीसशे रुपये साखरेचं टेंडर व्हायला लागलेले आहेत मग त्याच्या पंच्याऐंशी टक्के रक्कम म्हणजे किती झाली जवळजवळ बत्तीस तेहतीसशे रुपये तुम्हाला आज साखरेच्या पोत्यावर उचल मिळते मग काय अवघड आहे राहता राहिला मुद्दा की या बँका का देत नाहीत बँकेमध्ये संचालक कोण आहे राज्य बँकेमध्ये बँक कोणाच्या ताब्यात आहे भाऊ खचा खच सगळे संचालक मंडळामध्ये भरलेले साखर कारखानदार धोरण कोण ठरवतं मग संचालक मंडळ ठरवतं का कुणी ठरवतं आणि आम्ही तुम्ही आम्हाला विचारताय दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे व्याजाचा व्या, आज राज्य सहकारी बँकेचा व्याज मला वाटतं की तेरा टक्के काहीतरी आहे कमर्शियल आणि राष्ट्रीयकृत बँका आज सात आणि आठ टक्के कर्ज देत असताना सगळ्यात सुरक्षित असणारा हा फायनान्स आहे आणि मग याला राज्य बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक तेरा टक्के व्याज का करते हे कोण विचारणार कुठल्या कारखान्यानं कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून मागणी केली राज्य साखर संघामध्ये बसून काय करताय तुम्ही आता जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही ठराव केला की साखर उद्योग हा शेतीमालावर प्रक्रिया करणारा उसावर प्रक्रिया करणारा म्हणजे शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग आहे ज्या पद्धतीनं डेअरी इंडस्ट्रीला नाबार्ड पतपुरवठा करते त्याच पद्धतीनं या नाबार्डनं नाबार ना साखर कारखान्यांनासुद्धा साखरेच्या पोत्यावर माल तारण कर्ज द्यावं अशी मागणी केली असा ठराव केला तो ठराव नेऊन मी साखर आयुक्तांना दिला मी आरबीआयला तो सर ठराव पाठवला नाबार्डच्या चेअरमनला पाठवला त्यांना जाऊन भेटणार आहे हा पाठपुरावा आमचा चालू आहे ह्या सा राज्य साखर संघामध्ये असा कधी ठराव झाला का, का। राज्य साखर कारखानदारांनी कसा का आधी प्रयत्न केला का या कारखान्याच्या नेत्यांनी कधी के प्रयत्न केला का पवार साहेबांच्या ताब्यामध्ये दहा वर्ष नाबार्ड होते नाबार्ड ही काही ठेवी गोळा करून कर्ज वाटप करणारी बँक नाही तिला आरबीआय किंवा केंद्र सरकार पतपुरवठा करत असतं त्यामुळं तीन आणि चार टक्के व्याजानं कर्ज पुरवठा करायला बँकेला परवडतं नाबार्डला आणि नाबार्ड ही फक्त आणि फक्त शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आहे मग पवार साहेबांनी दहा वर्षामध्ये अशा प्रकारचं नाबार्डचं धोरण का राबवलं नाही हे विचारायची हिंमत कुठल्या कारखानदारांच्या मध्ये आहे का विचारावं त्यांनी तसं आमचं आम्हाला कशाला दोष देत आहे म्हणजे कारखानदार चुकीची माहिती देऊन परवाट करतायत शेतकऱ्या शेतकऱ्याला व्याज बसत नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये अठरा महिने ऊस असतो त्याच्या आधी पूर्व मशागत नांगरट हिरवळीचं खत या सगळ्या भानगडी करायला लागतात म्हणजे वीस पहिला रुपया टाकल्यानंतर वीस महिन्यानं कारखान्याला ऊस गाळपाला जातो आणि परत यांच्या धोरणामुळं शेवटचा रुपया रुपयाला अजून एक वर्ष लागतं म्हणजे बत्तीस महिने झाले पावणे तीन वर्षे झाली पावणे तीन वर्षाच्या रकमेचं व्याज किती झालं बरोबर तुम्हाला तुमचं सहा सात सा, महिन्याचं साखरेवर काढलेल्या कर्जाचं व्याज दिसतं आणि मग शेतकऱ्याच्या व्याजाचं कोण बघणार साहेब आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो आहे की गेल्या चार पाच दिवसापूर्वी महावितरणनं साखर आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल आहेत त्या शेतकऱ्यांची वीज बिलं जे तुमच्याकडे ऊस आला आहे कारखान्याकडे त्या कारखान्याच्याकडे आलेल्या ऊस बिलातून कट करावं असं महावितरणन साखर आयुक्ताला पत्र लिहून कारखानदारांनी ते वसूल करावा असं सांगितलं त्याच्यानंतर साखर एकडून एक सुद्धा एक मिटिंग झाली तर या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय हे कितपत योग्य आहे अयोग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक तर महावितरण कंपनीचा सगळा भोर भोंगळ कारभार आहे बर गेले तीन वर्ष झालं महावितरण कंपनीकडे आम्ही मागणी करतोय की एकदा ह्या सगळ्या एनर्जी ऑलि ऑडिट करा ह्या सगळ्याचं तुम्ही नेमकी वीज दिली किती आणि आम्ही वापरली किती यांचे मीटर फॉल्टी आहेत वारंवार तक्रार करून सुद्धा मीटर दुरुस्त करत नाहीत मीटर बंद पडलेले आहेत अंदाजानं रिडिंग दाखवलं जातं आता मला सांगा की महापूर काळामध्ये तीन तीन महिने चार चार महिने यांनी डी एपी बसवली नव्हती तरी आमचं वीज बिल चालूच आहे बरोबर एकच काय जी वीज वापरलीच नाही त्याच्या बिलाचा नाकार अतिवृष्टीच्या काळामध्ये महिना दीड दीड महिना विजेचा वापर मा माएन, नाही तरी विजेची बिल चालूच जा आहेत आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये या महावितरण कंपनीचे लोक घरात बसले आरामात बाहेर पडले नाहीत कारण कोरोनाचा कहर होता म्हणे बाहेर आम्ही मात्र जीव धोक्यात घालून शेती केली रिडिंग घ्यायला बाहेर आले नाहीत रीडिंग घेतली सगळे रिडिंग खोटे निघाले आम्ही म्हणत होतो की हे रिडिंग चुकीचे आहेत आम्ही एवढी वीज वापरली नाही बिल दुरुस्त करून द्या ते दोन वर्ष झालं ते बिल अजून दुरुस्त करून दिलेले नाहीत आणि व मग वीज चुकीचं व न वापरलेलं वीजाची आकारणी करायची आणि ते भरलं नाही म्हणून त्याच्यावर अठरा टक्के व्याज वर दंड व्याज असं करून हा हा सगळा पुरवठा करून ठेवला आहे याचा हिशेब करून ठेवायचा करायचा कुणी आणि त्याच्यापेक्षाही भोंगळ कारभार मी तुम्हाला सांगतो राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीने सांगितलं सरकारला की आम्हाला वीज बिलं भरणं शक्य नाही पाणी स्ट्रीट लाईटचं आणि पाणी पुरवठ्याची ह्याच्यावर निर्णय घ्या आणि ती धक्काबाकी भरण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना जो चौदाव्या वित्त आयोगातून निधी मिळत होता तो तेराशे सत्तर कोटी रुपयाचा निधी परस्पर सरकारनं महावितरण कंपनीला वर्क केला दोन हजार अठरामध्ये मार्च दोन हजार अठरामध्ये महावितरणला तेराशे सत्तर कोटी रुपयाचा निधी वर्क केला त्याचा अजून हिशेब झालेला नाही स्वतः अजित पवारांनी तीन वेळा बैठका घेतल्या अरे आमचा हिशेब द्या पैसे दिलेलं कुठल्या ग्रामपंचायतीच्या नावावर किती जमा दाखवली हे दाखवा काही ह्यांच्याकडे नाही म्हणजे यांना जे पैसे दिले याचा हिशेब नाही त्या ग्रामपंचायतीवर व्याज दंडव्याज चालूच आहे बरोबर आणि पैसे जर घेऊन बसलेले आहेत असा सगळा या याचा या 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 भोंगळ कारभार परस्पर आमच्या ऊसाच्या पैशातून जर का यांचे पैसे कापले गेले तर आमचा हिशेब होईल का हे सरकारला हिशेब देत नाहीत आणि आम्हाला देतील का हिशेब आणि साखर आयुक्तांना असला शहाणपणा कोणी सांगितला आहे मुळामध्ये ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय कोणालाही त्याच्या ऊसाच्या बिलातून कपात करता येत नाही सरकारला सुद्धा नाही सरकारला सुद्धा विनंती करून मुख्यमंत्री निधी एक मागावा लागतो त्या पार पीतून नाहीतर तसं होत नाही आणि आम्ही त्याला मुख्यमंत्री निधी म्हणून विरोध करत नाही बाकी कुठली कपात करता येत नाही बँका आमची कर्ज आमच्या बिलातून कर्ज वसूल करतात कारण आम्ही आधीच कर्ज काढते आम्ही पत्र दिलेलं असतं की मला कर्ज द्या आणि माझ्या उसाच्या बिलातून ते पैसे कापून घ्या म्हणून बँकांचं ते धाडस होत त्यांची हिंमतच कशी झाली आमचं बिल परस्पर कापून घ्यायची आणि जर तसा प्रयत्न केलाच तर न्यायालयात खेचल्याशिवाय सोडणार नाही साखर आयुक्ताला खेचणार कारखान्याच्या एमडीला ला खेचणार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खेचणार सगळ्यांना खेचणार सोडत नाही या मुद्द्यानंतर आम्ही काही साखर कारखानदाराशी संपर्क साधला बरं का तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वीज बिलाचे पैसे कट करतो पण जोपर्यंत शेतकऱ्यांची परवानगी येत नाही त्याच्या परवानगी शिवाय आम्ही कट करायला तयार नाही असं त्यांचं करून मग बघतो एका बरोबर शेट्टी साहेब एक महत्वाचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला की अतिवृष्टीचा अतिवृष्टी सुरुवातीच्या काळामध्ये कोल्हापूर असेल सोलापूर असेल या भागामध्ये खूप झाली तर या अतिवृष्टीमुळं तिथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं विशेषतः कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमधल्या ऊस उत्पादकांचं आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्यासुद्धा केल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांना तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मदत करू दोन हजार तर त्या आश्वासनाचं नेमकं काय झालं पुढं ते कुठपर्यंत गेलं प्रकारात मी ऑगस्ट महिन्यापासून सातत्यानं सांगत होतो की हे सरकार आम्हाला फसवणार आहे आणि उसाला गुंट्याला एकशे पस्तीस रुपयेच हे देणार आहेत त्यावेळी सांगली कोल्हापूरच्या सगळ्या मंत्र्यांनी एका सुरात मनाला सुरुवात केली राजू शेट्टी घाई करतायत आम्ही देणारच आहोत आणि देणारच आहे तर आंदोलन करायची गरजच काय सवंग लोकप्रियेसाठी आंदोलन करतायत पण जे मी ऑगस्ट महिने बोलत होतो तेच आता यांनी करून दाखवलेलं आहे मुख्यमंत्री बैठकीला ब गेल्यानंतर अहो कशाला तुम्ही जल समाधी घेत आहे आम्ही तर पैसे देणारच आहोत तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देणार आहोत मी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही फक्त मला कॅबिनेटची मान्यता घेऊन द्या मग आता मुख्यमंत्र्यांनी सांगावं तुमची इच्छा होती आणि कॅबिनेटनं तुम्हाला विरोध केला होता का सांगा महाराष्ट्राच्या जनतेला का तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवलं हे सांगा कारण आज जी काही मदत केलेली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं राज्य सरकारनं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं फक्त महापूरच नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा वाऱ्यावर सुटलं बरं यांना सहज करण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्या तरी तुम्ही केल्या का जवळपास राज्यातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळं पीक नष्ट होतं हे सांगायला कुठल्या कृषी तज्ञाची गरजच नाही मग असं असताना ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेले आहेत त्या शेत शेतकऱ्यांना विम्याचा पहिला हप्ता बाकीचे कागदपत्र पूर्ण व्हायच्या आधी पहिला पंचवीस टक्के हप्ता द्यावा अशा प्रकारचा करार आहे मग या करार विमा कंपन्यांना सांग दरडावून सांगून पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली का सरकारनं इथं तर तिजोरीत पैसा असण्याचा प्रश्नच नव्हता इथं कंपन्याकडून घ्यायचा होता देत नसतील तर हातात दंडुका घेऊन वसूल करायचा प्रश्न होता इथं सरकार कमी पडलेला आहे केंद्र सरकार कमी पडलेला आहे राज्य सरकार कमी पडलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तोट्यात असताना सुद्धा या विमा कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा कमवतात माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये केंद्रातल्या नेत्यांचा हिस्सा किती आहे राज्यातला हिस्सा किती आहे म्हणून यांची या विमा कंपन्यांच्या विरोधात बोलायची हिंमत होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे शेट्टी साहेब तुम्ही भाजपच्या सरकारबरोबर देखील काम केलं राज्यातल्या त्याच्यानंतर आता महाविकास आघाडीच्या त्यांच्याबरोबर देखील तुम्ही थोडे दिवस काम केलं तर या दोन्ही सरकारांमधला तुम्हाला फरक काय वाटतोय चांगलं कुठलं का दोन्हीही असेच फक्त आश्वासन देतात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करतात असं वाटतंय गेल्या पंचवीस वर्षामध्ये आता जवळपास सगळ्या पक्षांचा मी अनुभव घेतलेला आहे आणि एका अंतिम निष्कर्षापर्यंत असा आलेला आहे की हे सगळे राजकीय पक्ष ज्यावेळी विरोधी पक्षात असतात त्यावेळी शेतकऱ्यांच्या बरोबर असतात आणि विरोधी पक्षातनं शेतकऱ्यांची मतं घेऊन सत्तेत गेली ते पहिल्यांदा शेतकऱ्याला विसरतात हाच निष्कर्ष माझ्या वीस वर्ष पंचवीस वर्षातला माझा आहे साहेब विधान परिषदेच्या बारा जागांची चर्चा सुरू आहे ते राज्यपालांकडे नावं गेलेले आहेत तर अद्याप राज्यपालांनी त्याला मंजुरी देखील दिलेली नाही तुमचंसुद्धा बारा नावांमध्ये नाव आहे त्या तर सध्या तुम्ही तर राज्य सरकारवर सर टीका करत असलेलं दिसतंय सध्या राष्ट्रवादी आणि तुमचं काय बिघडलं आहे का किंवा त्या जागेसंदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार माझं सगळ्यांच्याबरोबरच बिघडलेलं आहे केंद्राबरोबर बिघडलेलं आहे राज्याबरोबर बिघडलेलं आहे आणि मला हा विषय आता संपलेला आहे मला माझ्यासारखा माणूस सभागृहात पाहिजे असं जनतेला वाटत असेल तर त्यांनी उजळ आता मला पुढच्या दरात पाठवावं मला आता कशाचे काही इंटरेस्ट राहिलेला नाही म्हणजे विधान परिषदेची उमेदवारी तुम्ही नाकारताय मला माझ्या दृष्टीनं तो विषयच संपलेला आहे म्हणजे दोन हजार चोवीसची ची हो लढवणार आहे मी आणि निवडून येणार आहे आजच सांगतो तुम्हाला शुभेच्छा शेट्टी साहेब अनेक कारखान्यांचा खरेदी विक्रीमध्ये गैरव्यवहार झालेल्याचा मुद्दा सध्या चर्चेला जातोय तर यामध्ये नेमकं तथ्य किती या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता आज किरीट सोमय्या जे मुद्दे मांडतायत ते मुद्दे मी सहा सात वर्षापूर्वी मांडलेले आहेत बरोबर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तशी तक्रारी केली ते त्रेचाळीस साखर कारखाने ज्यांनी कवडीमोल किमतीने विकत घेतलेले आहेत त्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत ने शिवसेनेचे एकदम कमी आहेत नंतर गेलेले आहेत शिवसेनेमध्ये काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपमध्ये गेलेले आहेत ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दौलत असणाऱ्या ह्या साखर कारखान्यावर अक्षरशः दरोडा टाकलेला आहे त्यावेळी मी म्हटलेलं होतं की खरोखरच हे मूल्यांकन बरोबर असेल तर तुम्ही ज्या किमतीला हे कारखाने घेतले त्याच्यावर आणि पाच दहा कोटी रुपये जास्त देऊन हे कारखाने विकत घ्यायची शेतकऱ्यांची तयारी आहे मूळ शेतकऱ्यांची ज्यांचे ते कारखाने होते ते देता का कुणी तयार झाले नाही आजही माझी ऑफर आहे त्यांनी ज्या किमतीला आता आजी दादा म्हणतात की ते व्यवस्थित योग्य मूल्यांकन झालेलं आहे ठीक आहे मूल्यांकन योग्य झालेलं असेल तर त्यांनी ज्या जे कारखाने घेतलेले आहेत म्हणजे अजितदादानी घेतलेले असोत किंवा अन्य नेत्यांनी घेतलेले असोत ते कारखाने त्या कारखान्याचे जे मूळ सभासद आहेत त्यांनी त्याच किमतीला म्हणजे ज्या किमतीला यांनी घेतले त्या किमतीपेक्षा पंधरा टक्के रक्कम अधिक द्यायला तयार आहेत ते कारखाने परत देता का मग योग्य किंमत असेल तर द्यायला काय हरकत आहे पंधरा टक्के नाफास देतो ना मी त्याला द्यावं आणि असं ना ई डी म्हणते ना इन्कम टॅक्स विभाग म्हणते काय भाजप म्हणतं ना काँग्रेस म्हणतं का राष्ट्रवादी म्हणतं फक्त एकमेकाचा बदला घेण्यासाठी एकमेकाला बघून घेण्याची जी भाषा चालू आहे त्यात एकमेकाला ब्लॅकमेल करण्यासाठी ह्या दाडी आहेत या काही शेतकऱ्यांच्यासाठी दाढी नाहीत या मी आहे आणि गैरव्यवहार तर त्रेचाळीस कारखान्यामध्ये झालेला आहे म्हणजे विक्रीमध्ये पण चर्चा दोन चार कारखान्याचीच का होते मग सगळीच व्हायला पाहिजे ना का ना मग अजितदादानी पासष्ट कारखान्यांची यादी दिली आहे मी त्रेचाळीस कारखान्यांची आहे सगळ्यांचीच होऊन बरोबर सगळ्यांची होत नाही जो जे भाजपमध्ये येणार नाहीत बरोबर त्यांची चौकशी होते मग भाजपमध्ये गेल्यानंतर ते काय साधू संत होतात का पवित्र होतात का त्यांनी कारखाना लुटला नाही त्याची का चर्चा होत नाही त्याच्यावर का धाडी पडत नाहीत एक भाजपचा खासदार उघड उघड म्हणतोय की मी भाजपचा असल्यामुळे माझ्याकडे काही ईडी येणार नाही याचा अर्थ काय हर्षवर्धन पाटील पण बोलले काय ते पण बोलले म्हणजे निर्लजपणाचा कळच आहे हा सगळा आता म्हणजे याचा अर्थ असा आहे दरोडा तर सगळ्यांनीच टाकलेला आहे काही सोयीच्या बाजूला आहेत काही दरोडे गैरसोयीच्या बाजूला आहेत एवढंच आहेत ह्या जनतेचा फायदा काहीच नाही शेतकऱ्याचा फायदा काहीच नाही बरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शेट्टीसाहेब की केंद्र सरकारनं खाद्यतेल आणि तेल वियांवर साठा मर्यादेचा निर्णय घेतला पण त्यांनी असं सांगितलं की रा त्या त्या राज्य सरकारनं किती साठा मर्यादा असावी याबाबत निर्णय घ्यावा त्याच्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं बी साठा मर्यादेचा निर्णय घेतला परंतु राज्य सरकारनं अद्याप साठा मर्यादेचा निर्णय घेतलेला नाही आता अतिवृष्टीने एक तर शेतकऱ्यांची मराठवाडा असेल विदर्भ असेल इथला सोयाबीन उत्पादक शेतकरी कोलमडला आहे जी काही उरली सुरली पिकं आहेत ती आता बाजारपेठेत येतील आणि बाजारपेठेत आल्यानंतर या साठा मर्यादेमुळे कुठंतरी त्यांच्या पिकांच्या दरांना फटका बसेल अशातच केंद्र सरकारने ही साठा मर्यादे लावणं म्हणजे कितपत योग्य आहे आणि या निर्णयाबाबत तुम्ही काय सांगाल आणि सोयाबीन यामधून वगळण्याची तुम्ही मागणी करणार आहात का या साठा मर्यादेमधून केंद्र सरकारचा हा सरळ सरळ दुटप्पीपणा आहे बरोबर म्हणजे एका बाजूला तीन कृषी बिलं आणून सांगायचं आम्ही शेतकऱ्याला बंधनमुक्त करतोय शेतकऱ्याला निर्बंध कर, शेतकऱ्याचे सगळे निर्बंध काढतोय आणि मग मा आता मात्र सोयाबीनवर साठा निर्बंध आणताय काय तुमचं खरं काय बरोबर हे काय ते म्हणजे फॉर्च्युनर सारख्या आदानीच्या मोठमोठ्या कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी तुम्ही धोरण राबवता का पहिल्यांदा खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या त्या नावाखाली पाम तेलाच्या आया आयातीवरचं आयात शुल्क कमी केलं परत सगळं ते शून्य टक्क्यावर आणलं किमती कमी झाल्या नाहीत पण सोयाबीनच्या किमती पडल्या त्याच्यानंतर स सोयाबीन पेंट आयात कर बारा लाख टन सोयाबीन पेंट आयात करण्याचा निर्णय घेतला सोयाबीनच्या किमती खाली आल्या आणि आता स्टॉक लिमिट आलं अजून किमती खाली आल्या पण खादी तेला ज्या किमती आहेत तशाच आहेत म्हणजे याचा अर्थ जे भांडवलदार आहेत जे पैसेवाले आहेत त्यांना हा सगळा सोयाबीन खरेदी करायचा आहे पण दर पाडून मग खरेदी करायचा आहे आणि चढ्या दरानं ग्राहकांना सोयाबीनचं तेल विकायचं आहे यासाठी एक व्यापक कारस्थान आहे आणि याच्यामध्ये बळी जाणार आहेत छोटे व्यापारी सोयाबीन उत्पादक यांचा बळी जाणार आहे आणि मोठ्या लोकांच्यासाठी हा सगळा फायदा होणार आहे अकरा हजार हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन विकला जात होता आज चार हजारपर्यंत खाली आलेला आहे आणि मी तुम्हाला आज तुम्हाला खात्रीनं सांगतो लिहून ठेवा पाहिजे जर मी जर आठ तारखेला सोयाबीन परिषद आहे आमची लातूरला तिथेही बोलणार आहे येत्या दोन महिन्यामध्ये सोयाबीनच्या किमती पुन्हा आठ हजारवर पेक्षा जास्त असणार आहेत दोन महिन्यानंतर त्यावेळी सोयाबीन विकायला शेतकऱ्याला पैसा सोयाबीनच असणार नाही बरोबर म्हणजे हे धोरण कोणासाठी मग मग अशा प्रकारे अरे तुम्ही स्वतः देत नाही ते देत नाही शेतकऱ्याला मदत करत नाही ते करत नाही आणि बाजारात मिळणारा भाव सुद्धा तुमच्या धोरणाच्या माध्यमातून तो मिळून देत नाही हे कसले आले शेतकऱ्यांचे तारणार हे चोर आहेत दरोडेखोर आहेत ते आणि धोरणाच्या माध्यमातून दरवडी करतो पूर्वी तलवार घेऊन ल लो, लुटालोट लो, करायची आता हातात पेन घेऊन चालू आहे एवढंच फरक आहे शेट्टी साहेब सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरा दराकडे जर बघितलं तर त्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत एकीकडे सरकार खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी धोरणं आखत आहे आणि दुसरीकडे इंधनाचे दर कमी करण्यासाठी काहीच धोरणं आखत नसल्याचं चित्र दिसतंय तर एकीकडं शेतकऱ्यांना वाढत जाणारा जो शेतीसाठी असणारा खर्च आणि दुसरीकडे बाजारभाव शेतमालाला मिळणारा कमी याच्यामध्ये शेतकरी अडकला आहे तर या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता मुळामध्ये ज्या मनमोहन सिंग स सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी मला वाटतं की जास्ती जास्तीत जास्त क्रूड ऑइलच्या किमती हे एकशे शेहेचाळीस डॉलरपर्यंत गेलेल्या होत्या पण तरी डिझेल काही छप्पन रुपयाच्या वर गेलेलं नव्हतं आणि आज तर एकशे शेहेचाळीस डॉलरच्याही आत क्रूड ऑइलच्या किमती आहेत मग डिझेल शंभरी गे पा, पार केले पेट्रोल तर आता सव्वाशेच्या दिशेनं चाललेलं आहे मग हे वाढायचं कारण काय मी स्वतः पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये काम केलेलं आहे दीर्घकाळ आणि मला माहीत आहे की एक लिटर पेट्रोलचा आणि डिझेलचा उत्पादन खर्च तीस रुपये आहे हा सगळा वरचा चार्ज सरचार्ज टॅक्स हे सगळे लावलेले आहेत केंद्र सरकारनं लावलेले आहेत राज्य सरकारनं लावलेलं आहेत या सगळ्या वाहनधारकांच्या पैशावर खिशातल्या पैशावर ही ही दोन्ही सरकारच चालू आहेत आणि मग ही अशी लुटाळूट चालू आहे म्हणून पाकिस्तानसारख्या देशा देशामध्ये बांगलादेशसारख्या देशामध्ये आमच्यापेक्षा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे नेपाळ नेपाळसुद्धा आमच्यापेक्षा स्वस्तामध्ये झालं आहे कधीतरी लाज लाज वाटायला पाहिजे बरोबर शेट्टी साहेब माग मागच्या दोन चार दिवसापूर्वीच तुमचं एक स्टेटमेंट मी वाचलं तुम्ही असं म्हटलं की देशातल्या सगळ्या चळवळी जवळपास संपलेल्या आहेत शेतकरी आणि कामगार चळवळच ही जिवंत आहे आणि त्यासुद्धा चळवळी कुठंतरी हे करण्याचा प्रयत्न केला जातोय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सध्याच्या काळामध्ये जवळपास सगळ्या चळवळी निस्तराभूत झालेल्या आहेत ग्राहकांची चळवळ मोठी होती आपल्या देशामध्ये तिचा कुठं मागमोस दिसत नाही परत वेगवेगळ्या सामाजिक चळवळी होत्या त्याचा अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समि समितीच्या चळवळीचं तर काय झालं बघितलं पानसरे कलबुर्गी आणि दाभोळकरांच्या हत्या करून संपवल्या गेल्या सगळ्या संप चळवळी संपलेल्या आहेत थोडीफार धग राहिलेली आहे ती शेतकरी चळवळ आणि त्यातल्या त्यात कामगार चळवळ ती कामगार चळवळीसुद्धा आता संपवण्याचा घाट जवळपास घातलेला आहे शेतकरी अजून कुणाच्या बंधनात नाही म्हणून ती चळवळ आपली हळूहळू चालू आहे ही वस्तूच ती आहे आणि ह्या चळवळी टिकल्या नाहीत तर, तर समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याला आधार फक्त चळवळीचाच आहे लक्षात ठेवा ही चळवळ संपलीत तर त्या शेवटच्या टोकावर जो माणूस उभा आहे त्याचा घात होईल शेट्टी साहेब शेवटचे दोन प्रश्न विचारतो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद जोशीची जी शेतकरी संघटना होती ती शेत संघटना दिल्लीला हादरवणारी शेतकरी संघटना असं संबोधलं जायचं कारण ते तेवढं मजबूत संघटन होतं परंतु नंतरच्या काळात बघितलं होतं की शेतकरी संघटनेचे नेत्यांनी वेगवेगळे वेग रस्ते पकडले वेगवेगळ्या वेग वेग संघटना देखील निर्माण झाल्या कुठंतरी शेतकरी संघटनांची ताकद कमी आहे असं वाटतंय का आपल्याला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच्या उत्तरातच दिलेलं आहे सध्या सगळ्याच सामाजिक संघटना ह्या क्षीण झालेल्या आहेत चळवळी क्षीण झालेल्या आहेत आणि अस्तित्वासाठी धडपडत आहेत शरद जोशींची जी चळवळ होती त्या काळामध्ये देशामध्ये सगळ्याच चळवळीने एक प्रकारचं एक पीक पॉईंट गाठलेला होता म्हणजे ते कामगार चळवळसुद्धा जबरदस्त होती जॉर्ज फर्नांडिस नुसतं एक हा डोळे वाटारले की मुंबई बंद पडायचे अशी परिस्थिती त्यावेळी होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही पण तरी सुद्धा अजूनही दाव्यानिष्ठ सांगतो बरोबर की जी काही चळवळीची धग राहिली ती फक्त शेतकरी चळवळीतच राहिली शेट्टी साहेब एन सी बी आरचा एक अहवाल आलाय आणि त्या अहवालानुसार देशामधल्या ज्या आत्महत्या आहेत त्याच्यामध्ये अठरा टक्क्यांची जवळपास वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे हे खरं तर चित्रविधारक आहे महाराष्ट्राचा माणूस हा संवेदनशील आहे जादा संवेदनशील आहे आणि मोकळेपणा आणि मुक्त विचार हे महाराष्ट्र महाराष्ट्रीयन माणसाचं वैशिष्ट्य आहे असं असताना ही जी काही सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे मत व्यक्त करता येत नाही कुणाकडून आधाराची अपेक्षा नाही आहे आणि कोण असं कोणी दिस दिसत नाही समोर ही ही की ही 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 हे आता काहीतरी आपल्याला या संकटातून बाहेर काढतील यामुळं नैराश्यमुळं महाराष्ट्रीयन माणसाची मानसिकताही आता काहीच नको आता आम्हाला यातनं आयुष्याचा शेवट केलेलाच बरा आता ज्यांचा आपण आदर करतो ते साने गुरुजींची सुद्धा मानसिकता हीच झाली ना शेवटी आणि म्हणून हे महाराष्ट्रीयन माणसाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढणं साजिकच आहे शिवाय महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे आणि शेतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रातला ग्रामीण भागातील स्थलांतरित झालेला सगळा जो वर्ग आहे तो शहरामध्ये कोण टॅक्सी ड्रायव्हर आहे कोण कोण खाजगी सुरक्षा रक्षक आहे कोणी एम या, आय डी सीमध्ये लेत मशीन चालवतो कुणी व्ही एम सी सी एम सी मशीनवर कामाला आहे आणि या सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत बेरोजगार झालेले आहेत आणि मग पोरा पोराबाळांच्या पोरा चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मन मनात कालवा काल होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे शेट्टी साहेब अगदी शेवटचा सा प्रश्न इथून पुढची तुमची राजकीय सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारी ही वाटचाल नेमकी कशा पद्धतीनं असणार आहे याबद्दल काय सांग इथून पुढं माझी वाटचाल ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला जसं वाटतं राजू शेट्टींनी हे करायला पाहिजे राजू शेट्टींनी ते करायला पाहिजे तशीच असेल एवढं मी तुम्हाला खात्री देतो शेट्टी साहेब तुम्ही अॅग्रोवनला वेळ दिला आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तर आत्ताच आपण बघितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली त्यांनी विविध मुद्द्यांना तर हात घातलेला आहे एफ आर पीचा मुद्दा असेल किंवा अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेला शेतकरी असेल त्याचबरोबर सरकारची जी धोरणं आहेत सुद्धा राजू शेट्टींनी कडाडून टीका केलेली आहे तर आत्ताच आपण बघितलं सर्व चर्चा सविस्तर झालेली आहे अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन